महाराष्ट्र की राजनीति में निधि को लेकर काफी चर्चाएं व आरोप प्रत्यारोप चल रहे हैं और इसी मुद्दे पर बात करते हुए भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने कहा कि जब राष्ट्रवादी कांग्रेस के हाथ में महाराष्ट्र की तिजोरी थी तब भाजपा के विधायकों की भी निधि नहीं मिल रही थी, मगर शिंदे फडणवीस सरकार में ऐसा नहीं हुआ है। शिंदे और फडणवीस सरकार ने विरोधी दल के विधायकों को भी निधि दी है। ठीक है ना, ज्याच्या ज्याचं सरकार असतं त्याच्या वेळेस त्यांचे निर्णय होतात। तुम्ही काय केलं होतं जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये? मी होतो आमदार 2004 ते 2014 पर्यंत, विरोधी पक्षात होतो। काय होतं विरोधी पक्षाच्या आमदाराला शून्य द्यायचे? 14 ते 19 आमचं सरकारला, आम्ही नाही तो भेदभाव केला। खरं तर ज्यांचं ज्यांचं सरकार असतं त्यांच्या काळामध्ये काही झुक्तमाप मिळतं आणि त्याचं न्यायपूर्ण आहे। आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काय झालं? निर्णय झाला होता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये, लिखित निर्णय झाला, अलिखित निर्णय झाले, दोन्ही निर्णय झाले की भाजपाच्या आमदाराला शून्य ठेवायचं। आणि 2.5 वर्ष भाजपाच्या 106 आमदाराला एकही पैसा दिला नाही, अपक्ष 8 आमदाराला एकही पैसा दिला नाही त्या सरकारने। मग तुमचे उत्तरं काय आहेत? तुम्ही काय दिलं होतं भाजपच्या आमदारांना? शून्य केलं होतं बजेटमध्ये। त्यामुळं या बाबी चालणार आहे, कम जास्त चालणार आहे, पण तरी देवेंद्रजी हा विचार करत नाही, एकनाथजी हा विचार करत नाही। विरोधी पक्षाच्या आमदारालाही देवेंद्रजींनी आणि एकनाथजींनी मोठ्या प्रमाणावर पैसा दिला, अजितदादाही विचार करतील।